मुळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झाली का उद्धव ठाकरेजींच्या नाराजीविषयी झाली का आमचे विकास कामं होत नाहीत म्हणून या ठिकाणी आम्ही बाहेर पडतो आहे असं सांगण्यात आलं जे वेगवेगळे कारणं प्रत्येक आमदाराकडनं अपक्ष आमदाराकडनं सांगण्यात आले त्याच्यामध्ये एकमत दिसलं नाही की आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेल तर आता मंत्रिमंडळामध्ये आम्हाला घ्याय हे सांगण्याची काही गरजच नाही आता हिंदुत्वावर आले त्यामुळे मंत्री कशाला व्हायला पाहिजे हिंदुत्व हेच प्रमुख तुमचं ध्येय असलं पाहिजे आणि त्यामुळे हिंदुत्व हा जो आहे तो सांगण्यासारखा प्रकार दिसतो आहे वेगवेगळे मुद्दे जे आतापर्यंत सात आठ मुद्दे दिसत आहेत त्यांच्यामध्ये की वेगवेगळे मुद्दे ते सांगत आहेत त्या मुद्द्यावरून प्रत्येकजण वेगळा झालेला दिसतो आहे मला वाटतं एकमत ह्यांनी केलं आणि आम्ही यासाठी बाहेर पडलो तर अधिक स्पष्टता येईल उद्धवजीच्या कालखंडामध्ये तिघांचं मिळून हे सरकार झालं आणि स्वतःच उद्धवजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी चांगल्या रीतीने अडीच वर्ष हे सरकार चालवलं तिघांचं सरकार चालवणं फार अवघड असतं परंतु ते त्यांनी नीटपणे त्या ठिकाणी चालवलं भाजपने या ठिकाणी जे सरकार या ठिकाणी बरखास्त केलं म्हणा का सरकार बाजूला केलं म्हणा का नवीन डाव त्या ठिकाणी खेळून या ठिकाणी या सरकारला राजीनामा द्यायला भाग पाडला म्हणा जे काही कारण असेल परंतु ज्या रीतीनं भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी सरकारला बरखास्त करणं किंवा सरकार ज्याला म्हणतो उद्धवजींना राजीनामा देण्यास भाग पाडणं हे जे केलेले उद्योग आहेत ते काही सर्वसामान्य माणसाला रुचलेले नाही आहे सरकार येऊन अजून पंधरा दिवस झाले त्यामुळे पंधरा दिवसामध्ये असं कोणाच्या हातात कोणता रिमोट आहे हे सांगणं फार अवघड आहे सरकार ज जसं चालेल तर कोणाच्या सूचनेवरून चालतं आहे कोणाच्या सांगल्यावरून ऐकलं जात आहे ह्याच्यावर निष्कर्षाप्रत आपण येऊ शकतो अलीकडच्या ज्या दोन तीन घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अगदी देवेंद्रजींनी त्या ठिकाणी माईक हातामध्ये घेणं अगदी चिठ्ठीवर लिहून मग त्यांना सूचना करणं अशा ज्या काही बाबी चाललेल्या आहेत ते एकमेकांना मदत करण्याच्या आहेत का एकमेकांचा इगो जपण्यासाठी हे बाकी विचार करण्यासारखी बाब आहे पण अलीकडच्या कालखंडामध्ये अगदी पंधरा दिवस झाले दोघांचं सरकार या ठिकाणी सुरू आहे जेव्हा हे सरकार पूर्ण क्षमतेनं चालेल त्यावेळेसच आपल्याला कोण कुणाच्या इशाऱ्यावर चाललं आहे किंवा कोण कुणाच्या याच्यावर चाललेलं आहे ते आपल्या निष्कर्षापर्यंत येता येईल त्यांनी त्यां देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली ते तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घातलेली आणि राजकारणामध्ये एकमेकांचे जरी वैचारिक मतभेद असले तरी बऱ्याच ठिकाणी आजारपणामध्ये वगैरे अशा कारणासाठी एकमेकांना भेटणं हे स्वाभाविक असतं ते माणूसकी असते <laughs> कोणतंही सरकार असलं तर ते काही सहजासहजी फुटत नसतं एक वेळ सरकारवर आल्यानंतर सरकार, सरकार कसं चालवायचं आणि कसं टिकवायचं आहे ज्याला त्याला कौशल्य आपापच आप येत राहत त्यामुळे काही कालावधी वाट बघावं लागेल